तेचा मंत्र घेऊनी जातीय तेचा वेडा तोडूनी लढा देशाचा लोकशाहीचा तुमचा आमचा हक्कांचा हा लढा हा लढा जनहिताचा लढा जनहिताचा लढा सारखा वीर शोधुन सूर्य सारखा वीर शोधुन मता मतांची मशाल पेटवनी मता मतांची मशाल पेटवनी भवितव्याचा उज्ज्वलतेचा निर्णायक हा लढा हा लढा जनहिताचा लढा हा लढा जनहिताचा लढा लढा जनहिताचा लढा जनहिताचा लढा जनहिताचा लढा आरेपटन जिल्हा परिषद मतदारसंघातून मी शरद वांगणकर शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत आहे. आरेपटन जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गेली 10 ते 15 वर्षामध्ये काँग्रेसने ह्या जनतेवरती जो अन्याय केलेला आहे, विकास कामांसंदर्भात जो अन्याय केलेला आहे, गावागावांमध्ये आज फिरतावेळी लक्षात येतं की खारेपटन असो वा कुरुंगवणे गाव असो, ह्यामध्ये आज लाखोंनी रुपये पाण्यावरती खर्च झालेले आहे. कुरुंगवणे गावासारख्या ठिकाणी आज जर बघितलात तर 60 ते 65 लाख रुपये खर्च होऊन सुद्धा आज तेथील जनता वनवन भटकत आहे. आज ह्या जनतेवरती जो अन्याय झालेला आहे तो दूर करण्यासाठी मी आज गेली 2 वर्ष जी विकास कामांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहे. आज आमच्याकडे सत्ता नव्हती, जिल्हा परिषद नव्हती, पंचायत समिती नव्हती, ग्रामपंचायती नव्हत्या, तरीसुद्धा लोकांच्या आशीर्वादाने आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या जोरावरती कमीतशी ह्या गेल्या 2016-17 3 ते 3.5 कोटींची विकास कामे आम्ही पूर्ण केलेली आहे. त्यामुळं आम्हाला पूर्णतः विश्वास आहे, आम्हाला आत्मविश्वास आहे की आम्ही समोरचं हे आम्ही जे आव्हान आमच्यासमोर उभं आहे त्याला आम्ही तोडीस तोड देऊन ह्या जिल्हा परिषद मतदारसंघात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने अगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही. जिल्ह्यात जरी युती झाली असली तरी युती आहे म्हणून शिवसैनिक कधी लढणार नसतो. शिवसैनिक हा लढवया शिवसैनिक असतो. शिवसैनिकाचा पिंडच असा आहे की संकटांना तोंड देणे हा देतो तो खरा शिवसैनिक असतो. आणि आज आम्ही युती नसली तरी आमच्यासमोर ते आम्ही आव्हान समजत नाही, कारण ह्या अगोदरसुद्धा विधानसभा मतदारसंघातून सुद्धा युती नव्हती, तरी पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ असो, कुडाळ विधानसभा मतदारसंघामध्ये असो, या विधानसभा मतदारसंघातून सुद्धा आमचे भरघोस मतांनी शिवसैनिकांनी उमेदवार निवडून दिले. आज आमचे पालकमंत्री शिवसैनिकांच्या प्रयत्नाने शिवसैनिकांच्या मेहनतीने बसले. कुडाळ विधानसभा मतदारसंघामध्ये बलाढ्य आव्हान वैभव नाईक जिल्हाप्रमुख आहेत, त्यांनी पत्करून आज आमदार म्हणून ते आज जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे युती असो अगर नसो शिवसैनिका आपल्या नियोजनाप्रमाणे काम करणार. आणि शिवसैनिकाचा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शिवसैनिक हा लढवाया असतो, त्यामुळे युती असली नसली तरी आम्ही 100% विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहोत आणि विजय हा तिथून आहे.
याआधी जी इथे विकास कामं झालेली आहे त्या संदर्भात येथील जनता किती संतुष्ट आहे कोणती कामं हा आधी जी विकास कामं झालेली आहेत त्याच्यावरती जनता ही संतुष्ट नाहीच आहे असंतुष्टच आहे कारण ह्या आधी हे काँग्रेसचे जे काय पुढारी किंवा नेते होते आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता अशी समीकरणं जुळवली ह्या ह्याची जी विकास कामं होती त्यांनी केलेले जे ह्या एप्रिल मे महिन्यामध्ये जे रस्ते झालेले असतील ते 2 महिने टिकले नाही 3 जुलैच्या पावसामध्ये वाहून गेलेले आहेत आणि लोकांना माहिती आहे की ह्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांना जर आपण पुन्हा जवळ केलं तर विकासापासून वंचित राहू त्यामुळं त्यांना कदापि ही साध्या जनता जवळ करणार नाही एक निष्ठावंत प्रामाणिक आणि सर्वसामान्यप्रमाणे झटणारा एक पारदर्शक जर कार्यकर्ता निवडून द्यायचा असं ह्या जनतेने ठरवलेलं आहे त्यामुळं 100% जनता आमच्या पाठीशी उभी राहून आम्हाला येत्या 31 फेब्रुवारीला भरघोस मताने निवडून देण्याची अपेक्षा तर आता आपल्यासोबत होते तरळी जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेसाठी उमेदवारी स्वीकारणारे शरद वांगणकर त्यांनी आपल्या विकासाचं विजन आपल्यासमोर मांडलेलं आहे आणि त्याचप्रमाणे शिवसेनेने त्यांच्याकडे जी अधिकृत उमेदवारी दिलेली आहे त्याचा ते कशा प्रकारे ती उमेदवारी ते कशा प्रकारे सार्थकी लावणार याचा विश्वासही त्यांनी इथे व्यक्त केला आहे. कॅमेरामन विराज गोसावी सह पायल राऊत कोकण लाईव्ह कणकवली.